विद्यार्थ्यांना यापूर्वी आपण झटपट गणित पाटीच्या माध्यमातून संख्या वाचन आणि संख्यांमधील एकक आणि दशक ही संकल्पना या पाटीच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे। आता यानंतर याच पाटीच्या माध्यमातून आपण बेरीज आणि वजाबाकी कशी पाहायची आहे, विद्यार्थी नकळत खेळाच्या माध्यमातून अगदी हसत खेळत मनोरंजनातून यामधून बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहे। पाहूयात या ठिकाणी या साहित्याचा वापर करून आपण सुरुवातीला बेरीज पाहणार आहोत, कशा पद्धतीने बेरीज विद्यार्थी करणार आहे। पहा या चकतीला मी दोन वरती सेट केलेला आहे, दोन एकक आणि इथे चार दशक, चार दशक दोन एकक 42। इथे आपण पेनाने अधिक चिन्ह करणार आहात, या ठिकाणी इथे सेट करतेय मी एक एकक आणि इथे आहे दोन दशक, म्हणजे निश्चित विद्यार्थी सांगणार आहेत दोन एककामध्ये हा एक एकक मिळवला की इथली चकती बरोबर ते तीन वरती सेट करणार आहे, चार दशकामध्ये दोन दशक मिळवले की इथे बरोबर सहा दशक येणार आहेत, म्हणजेच चार दशक दोन एकक अधिक दोन दशक एक एकक 21, या दोन संख्यांची बेरीज सहा दशक तीन एकक 63 अशी होणार आहे। दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत, पहा जितका जास्त सराव तितका विद्यार्थ्यांची गणितीय क्रिया दृढ होणार आहे। दोन दशक तीन एकक, पहा दोन दशक तीन एकक 23, इथे मात्र अधिक लिहायला विसरायचं नाही। तीन दशक दोन एकक, पहा 32। आता या दोन संख्यांची बेरीज विद्यार्थी बिलकुल करणार आहेत, तीन मध्ये दोन मिळवलं की इथे पाच वरती ती चकती फिरवणार आहेत, पाच एकक येणार आहेत, आणि दोन दशकामध्ये तीन दशक मिळवले की इथे देखील पाच दशक असणार आहेत, म्हणजेच दोन दशक तीन एकक 23 अधिक तीन दशक दोन एकक 32 यांची जर बेरीज केली तर बरोबर असणार आहेत पाच दशक पाच एकक 55। पहा अशा पद्धतीने या झटपट गणित पाटीवरती आपण गरजेचे असंख्य उदाहरण देऊन बेरीज